एकदा भावना सर्वांना मिळून घोषणा द्या, देश का नेता कैसा हो? केसीआर जैसा हो। आपकी बात। किसान सरकार। यानंतर एक घोषणा देऊया सगळेजण, अबकी बार किसान सरकार, अबकी बार, अबकी बार, अबकी बार। सन्माननीय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, आपकी बार किसान सरकार, आपकी बार किसान सरकार। देश का नेता कैसा हो? केसीआर जैसा हो। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। बीआरएस पार्टी। यानंतर सन्माननीय या शेतकऱ्यांचे मसीहा आणि भारत राष्ट्र किसान समितीचे भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय के चंद्रशेखर राव हे भावना आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित कराव। सर्वप्रथम थोडा एक चूक ह्या सोळुंके सरांचं, प्रदीप सोळुंके सरांनी एक पुस्तक प्रकाशन केलंय, त्याचं प्रकाशन होईल। त्यांनी जे तेलंगणाचा दौरा केला आणि तेलंगणामध्ये त्यांनी काय पाहिलं त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा। या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं स्वागत आपण टाळ्या वाजून करावं भाऊंनो, ही तुम्हाला विनंती आहे। धन्यवाद। यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी शेतकऱ्याचे पंचप्राण आदरणीय केसीआर साहेब आपल्याला येत आहेत। भाऊंनो, देश का नेता कैसा हो? देश का नेता कैसा हो? भारत राष्ट्र समितीचा, भारत राष्ट्र समितीचा, आपकी बार, आपकी बार, आपकी बार।